अरे बाबा देतोय तुझी कडीला, मी काय पळत जाते काय रे, मग सारखो सारखो त्रास देत असतो. हा ठेव. नेरूरच्या कलेश्वर मंदिरामध्ये कीर्तन महोत्सव. जाऊया भाऊ. चला. हो एकदम मस्त झालो होय ना. आज काय वेगळा घातलंस की का? आला टाकलंय. ऐकलास? काय बोलशील तेव्हा ऐकाल ना. मी काय म्हणत होतो, वाय जरा माझ्या माहेरात जाऊन येशात काय हो? मी आईसाठी पापड लोणचा मसालो सगळा तयार करून ठेवलंय. नाही तुझ्या बोलण्यात कोमलता येईल ना, तेव्हाच माझ्या लक्षात येईल पाणी खाय तरी मुरता. तू किती गोड बोललस ना, तरी माका जाऊक जमण्यातला नाही. हो कामा किती, फोन किती येतात बघलास ना तू. कामा जास्त झालीत म्हणून फोन येत नाही. कामा लोकांची अर्धवट ठेवतास ना म्हणून फोन येतो. त्या सुनावची गरज नाही. वाताला सगळा वाताला सगळ्यांची कामं पूर्ण करून देते की नाही बघ. बरोबर. मी काय म्हणते, तुमचा कामालय असतच पण तरी पण जरा वाईट जरा जाऊन येऊ ना, म्हणजे ना माझ्या आई बाबा लय खुश होतील हो, आणि ना तुमचा पाहुणचार असो करतील ना, खोय ठेव आणि खोय नको देईल का काय कळायचं नाही. जरा जास्तच लाडात येत हा ना. काय नाही काय का कोणी गोटा, मी एकटं जाऊचे ना, कोणाक तरी बरोबर घेऊन जातो. ओके बाय. मी खोय म्हटलं एकटे जाऊ म्हणाल, चार पाच जणांना नेलं तरी काय हरकत नाही, पाहुणचार करतली. होय ना. हो मी जाते. जा काय केलंस ना तर बांधण ठेव, उद्या जात. चला. मी आता घरात जातोय, सगळं पटापट आवरून बांधून ठेवते सगळं. एकूण आवेश बघल्यानंतर मला टेन्शन येईल, जास्त बांधा नको, माझ्या एमएटी वरून जाय तितक्याच बांध. अरे बामण्या पाटी किती बसल, पुढे येऊन बस ना. अरे पुढे कसा शिकली सवरलेली जाणकार माणसं ठीक, आपण कसं आपला मागे ठीक. तू असा तू शाळेत गेलो होतस ना. नाही काय प्रश्न विचारता, शाळेत गेले म्हणजे सर्टिफिकेट दाखवू. अरे नाही त्याची गरज नाही, पण शाळेत कसे ढ विद्यार्थी मागे बसतात त्यातली गत आहे. विषय कसो हा संदीपा, आपलं भामनं जरी अनपड असलो ना तरी ढ माणूस नाही. अरे वामने एवढं चालक अख्ख्या गावात माणूस शोधून सापडायचो ना. तू असा तुझं काय काम असतात तर माका सांग, उगाच माका तणाच्या झाडावर चढू नको. बघितलास स्वतःची बुद्धिमत्ता आणि चलाखी ही वामन्यान सिद्ध केलेली आहे. वामने ये पुढे. हल्लीची आवड कापूसत ना की पोरांकांना बदाम खाऊ घालत, त्यांना बदाम खाऊ घालता नाही, त्यांना चाय पिऊ देऊ. चाय खाऊन काय बुद्धी वाढता? मग एवढा वामण्यासारखा मोठा उदाहरण आपल्या समोर. वामने मी काय म्हणतो, उद्या संध्याकाळी माझ्या सासरवाडीत जाऊया. उद्या संध्याकाळी? म्हणजे चार साडेचारक निघाया, एका तासाभरात पोहोचतलो होत्या का काय. मी काय म्हणतोय, रात्री राहूचा की परत येऊचा? नाही नाही रात्री मुक्कामाकच जाऊचा. नको नको रात्री परत येऊया. खुळस का, रात्री जर आपण परत येलो मुक्काम नाही केलो तर माझे पैसे कसे वसूल होते? कसले पैसे? माझी बायला ना शोभा, त्यांनी सासरवाडीसाठी मसालो बनवले, म्हणजे असं भाजलेलो हिरवो मसालो, पापड, थोडासा लोणचा, सगळा मिळाल ना 1000 रुपयाचा मटेरियल. हा आता समजा आम्ही रात्री परत दिलो थैर उलवच नाही तर माझे पैसे कसे वसूल होते? तू पैसे वसूल कसे करतो? घ्या ओ जावय दाता सासरवाडी, म्हणजे कोंबडी कापतली. कोंबडी वडे वगैरे खाल्लो ना, थोडेसे पैसे वसूल होते. काका मी पण येते ना तुझ्या बरोबर. एका घेऊन जा वसूल होती. घेऊन जा घेऊन जा. तुका घेऊन गेलं असत रे मी, पण माका ना पैसे वसूल करूचे, त्यांना कर्ज बाजारी करूचा नाही. काय बोल, पण काय रे सुहासा वामनच की द्या. माझा सासरो आहे ना तो हाडाचा शेतकरी, मी गेलोय का शेतीवाडी बागायत गुराढोरा पाणी ह्याच्याबद्दल माझ्याबरोबर बोलत बसतात, माका त्याच्यातलं ओ काय ठो माहीत नाही. आपलं वामनो चालक बुद्धीचं माणूस, ह्या सगळ्या क्षेत्रात आपल्यापेक्षा जास्त काम त्यांनी केलं. ह्याका एकदा त्याच्या तोंडात दिलंय ना का मी मोकळो झालो. अरे एक नंबर तो चावरो माझा सासरो. अरे सुहासा माका आता हटवला. अरे मास्तरांनी माका उद्या बोलवला नाही ना, उद्या काहीतरी काम देणार आहे, चार पैसे तर मिळतील ना. सारखं सारखं काम आणि मजुरीचं काय बोलते रे वामने, आणि एवढे पैसे कमवून ठेवतो लोक.
माझ्याबरोबर सासरवाडीचं नवीन गाव बक्षीत, थैली माणसा बक्षीत, रात्री कोंबडी वडे असत. मला सारखं त्या डबक्यात बेडकासारखं काय पेत राहत असं काय. माझ्याकडे कपडे पण नाहीत ना रे. ए माझे घाल ना, माझे घाल. घाल घाल बाबा त्यांचे घाल. नुसता शर्ट घातलाय तरी हयपर्यंत येत नाही रे सुवासा. माझा चप्पल पण तुटला रे. त्याचे प्रॉब्लेम वाढाक लागले. टेन्शन घेऊ नको आमण्या. सासरवाडीत नवीन जावं जातं त्याका शर्ट पॅन्ट बूट देतात की ना, तसे माझे सगळे कपडे तुका देतो. किती देशील ना? नक्की 100%. अंगात ढगळा कपड्याक ठिगळा, वामण्याच्या अंगावर सुवासी कपडा, सुवासच्या सासरवाडी सुन इला बोलवणा, मग कित्याक आरसो हाच्या काकणा, वामण्याचो केल्यान बळीचो बकरो. शाबास. वामण्याचो केल्यान बळीचो बकरो, जंटलमन झालो हो गाचो यो चक्रो. चल बस उशीर होता. सुहासा मी काय म्हणतोय, आता एवढं खर्च केलंस माझ्यावर, जरा बघाल पण दे घाल तुझ्या तोंडावर. धर लाव. हे सुहास काय रे, कस दिसतंय मी? ऍक्च्युली काय, भात कापणी झाली ना, तर तेच उभं केलं असतं असो. माझ्या अत्यंत जवळचे मित्र. काहीतरी मोठ्या कंपनीत कामाक असतील ना? काय होय साध्या मोठ्या ना, म्हणजे खूप मोठ्या कंपनीत वाटलं असं ड्रेस वालो म्हणजे मोठ्या कंपनीत. ऑल इंडिया न्यूज रीडर होते. ऑल इंडिया म्हणजे बाहेरची कंपनी असते. बाहेरचा आतलं काम नाही तर. आणि काम पण कसा, खायची बातमी थै करायची, थैची बातमी हाय करायची. मी मोठी मोठी नोकरी आहे. तुम्ही काय करता? घेतलं पायर गुंड घालून. काय म्हटलं? काय नाही, तुम्ही बोला. हा मी ना, माझी लय मोठी शेता. अरे बापरे, नजर लागायची नाही इतकी मोठी शेती असा. पूर्वी माझी दोन दोन जोता चलत. हा मोठ्या पण ना, खरं सांगतोय. आता जिन गेलो मुंबई, त्यामुळे आता एकच जॉब चालता. माझं वय सांगा बघू किती असत. वय सांग. 50. 55. काहीतरी काय खोळ्या. डोक्यातच जाऊ लागलो. बरं ठीक आहे, तुमचा नाही माझा नाही, 57 फायनल. नाही नाही, अरे 65 वर्ष बघ बघ कॅस पिकलो माझो पिकलो. काय पहिले नाश्ता करून घ्या बघ. सात काप्याचे घावणे केले होत. सांगतास का? वामण्या, त्याला सात काप्याचे घावणे खाऊ नशीब लागत. चल चल मग पहिले घावणे खाऊया. चल चल. नाही तुम्ही कधी चालत पाहुण्यानं? बरं शेती बघा. घावणे खाऊया? नको मग मग. चल बरी शेती तर बघून घ्यावा. ए सुवासा तू पण चल. अरे मी खूप वेळा बघलंय बाबा ह्या सगळा, म्हणून तू का आणलंय? घावणे खाऊ. सुवासा काय? सुवासा. सासूबाई. हो सासूबाई. जाऊ बापू. काय कळलं की का? इला. हो का? येवा येवा. हे घ्या मसालो. हा पापड आणि थोडस लोणचा. माझ्या लेकीन दिलं. दिलं पाणी घेत. पाणी घेत. आणि बरोबरचे पाहुणे येले ते खो. हा ते आमच्या सासरे बाबांक आवड आहे ना, बैल आणि शेती दाखव. चालय मोठा. बरोबर. घेता घेता. आणि बऱ्याच दिवसांनी येलास तुम्ही. रघु मुंबई गेलो म्हणून तर डेअरिंग केलं. काय
माली असताना वरच्यावर तीन चार महिन्यांनी फेरी होत होते. आता मालीचा लगीन झाल्यापासून पाठ फिरवलास. म्हणजे तसा ना विषय कसो, आता काम लय वाढली ना माझी. कॉन्ट्रॅक्टर आहे ना मी. अर्धवट ठेवून कसा काय? अगदी बरोबर. आणि माझी लेख शोभा कसा? एकदम फर्स्ट क्लास. फक्त मध्ये मध्ये पदर लावता एवढं. काय सवय जाऊ ना. आणि माझं नातू किसो बरं असता, बाकी त्यांना आजारी पाडता. बसा तुम्ही, तुमच्यासाठी सात कपेचे घावणे केलं. तुम्ही येत आणत गरम गरम घेऊन. चला चला सांगू का. सुवासा, तुझो क्रिश असो कसो निपादलो ना, तर माका आता समजला. किती काय आला? मेलो आजावर गेलो. खबरदार माझ्या नानांका काय बोलशील तर. अरे नानांका ना, ह्या म्हाताऱ्यावर गेलो. ठीक आहे. अरे गावभर वरात काढला ना माझी त्यांना. अरे नको नको म्हणत असताना नको नको ता दाखवला. एका तर माडावर चढलो आणि वरून विचारता पाहुण्यांनू याचं वय काय. तू काय सांगलं? मी काय सांगणार, माडावर त्याका थै ठेवला पळून इलंय. असे बूट दिलंस ना, त्या बुटान सगळे पाय दुखतत रे, सगळं चाळण झाली. चाळण होत रे. बैल बघू बूट घालून तुझा औषध गाव गेलो. मग काय घालू? विषय कसा, माझा चप्पल घालून जायचा ना. ह्या कपड्यावर ह्या चप्पल बरा दिसला असता. हो का पण हाच ना. नाही पण तू कपडे घातल्यानंतर जसं दिसतस ना, त्याच्यापेक्षा चप्पल बरा दिसला असता. अरे तूच घालू सांगितलंस ना. हळू बरं पुढे का? पुढे काय, आता ह्या सगळ्या अवघडल्यासारखा होता रे. मी काय म्हणते कपडे काढून ठेवू होय. आतमध्ये हापचटे बनिये ना. मग बिनदास का? आता माझ्या सासरवडीत माझीच इज्जत घालायची. काढ काढ तू काढ. झक मारले नाही तुझ्या बरोबर इलय रे. आता जरा बरा वाटला, माणसात इल्यासारखा आता वाटला. होय ना. काही ना, कधीचे लग्नातले कपडे मागा तो घालू दिलं. मला त्या निमित्तानं घातलं, आयुष्यभर हाफ पॅन्टच घालू. त्याची चेन लाव पटतो. घावणे खयत? धावणे घातले कपाळाचे, चारच केले. दोन सासऱ्यान खाले, उरलेले दोन मी खाल्लं. अरे मग मेले मी आता मी काय खा? टेन्शन घेऊ नको. मी काहीतरी पोहे बिहे करू सांग. सासू सांग काय? हो सांगते. अरे व म्हातारो इलो. हो पाहुणे काय गेले? कोण पाहुणे? तुमच्यावर इल्ले ते. हा हा हा, ते पाहुणे. ते हेच ते. नाही विषय कसा, ते जरी खूप मोठे असले ना तरी त्यांना शान शौकीन आवडणार आहे. त्यांचं म्हणजे कसा, साधी राहणी, उच्च विचार सारणी. औषिक म्हणजे आमच्यासारखेच ना. तुमच्यासारखेच. तर मी काय म्हणावं? नको 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 नको. आता आता काय एक नको. आता मस्त नाश्ता करू. आता काय एक नको. बाहेर बस. बाहेर कित्याक? कोंबडी अवघड करा आमने संध्याकाळी. पण ते वडे. हो वडे पण त्याच्यात यक्षाळ्याचं पाणी खावा. बघू यक्षाळ्याचं पाणी घे बाबा. पाहुणे नु मगाशी ह्या माळ्याचा वय नाही सांगला. अरे म्हातार अजून विसरलो ना या. बारा बारा बारा. चौदा. नाही चुकलंस. आता डोक्यातच जाऊ लागलं. बर मी काय म्हणतोय, तुमचा पण रवा देत, माझा पण रवा देत, ह्याचा पण रवा देत. चला पण बाहेरच बसूया. गावलो काय तुका? परत पाठी वामने मस्त दिसतो असे. हाफ चड्डी बॉडी आणि खाली बूट घातलं. अरे धोंडे लागण्यापेक्षा बूट परवडले. 25 एकर जमीन आहे म्हाताऱ्याची. हो बघितलंस ना? बघितलं काय, स्वतःची दाखवल्या ती दाखवल्या आणि दुसऱ्यांची पण दाखवल्या. प्रत्येक झाडाखाली जात होतो. ह्या झाडाचं वय काय? ह्या झाडाचं वय काय? ह्या झाडाचं वय काय? अजून संपलेला ना या विषय कसो. बैल आणि म्हशी पण शिल्लक. तापन झालं रे बाबा. माझा ह्या 25 वेळा बघून झाला. मग मी ठरवलंय प्रत्येक वेळा तुझ्या हरक्या गिराईक घेऊन येत. मी काय म्हणत? काही म्हणतो कोंबड्याचं वय विचारू. नाही तुम्ही पण चला घरा. चल नुसतं उभ्या राहायचं बामने. चला
केळीच खोलो काढल्याने देवा महाराजा राखण धरा महाराजा कोंबो पान कोपळ नारळ ठेवला महाराजा होय महाराजा आमची पोरा बाहेरच्या गावात दिली आहेत त्यांची पोरा जाऊया सकट त्यांचं रक्षण कर महाराजा आणि आमच्याकडे पाहुणे येले महाराजा त्यांचा काय त्यांचा बाहेरच्या देशाचं बातमेगाव दे महाराजा आणि या सगळ्याची आता मान्य करून घे आणि वर्षाच्या वर्षात आपली सेवा चाकरी करून घे महाराजा कोंबो कापूया कापूया कापू का झालो बरं तुमचा नाही माझा नाही सवा हे काय ते मी चुकवत कोंबड्यान लय थकवल्यान रे कोंबड्यान काय कोंबड्यांपेक्षा तुझ्या सासऱ्याने तर लय थकवल्या परत येता थक अरे देवा हो पाहुणे एक मिनिट हा आता कोणाचा वय विचारू नको हा अजिबात विचारते नाही पाहुणे घात झालो काय झाला तू बाईल भडकली तुमका कोंबड्या घालू गावला नाही म्हणा बरोबर विषय कसा स्वभावापेक्षा माझ्यावर जास्त जीव काय टेन्शन घेऊ नको पुढच्या टायमात मी येतलंय की नाही तेव्हा घालू सांगा काय वासा कसा थांब आता तुझा कोंबडाच बाहेर काढ तुमका सांगतो अजिबात वाईट वाटून घेऊ नको अजिबात सुवासात ना पोटाचा प्रॉब्लेम हा काय सांगतोस काय पोटाचा प्रॉब्लेम वळका 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 अहो वय ओळखण्यापेक्षा सोपा हो का लिव्हर तो असतो दुसरं काही पोट मोठा दिसत मोठ्या आत्र्याचा त्रास असतो नाही हो असा म्हणजे तेलकट तिकट खाल्या ना तेलकट तिकट कि मग त्रास होता ओळखा ओळखा तुझा नको माझा नको दोन किडण्यापैकी एक किडनी खराब झाली असतली नाही हो का ना मूळ व्याधी तो त्रास सांगतस काय अहो तेलकट तिकट खाल्ला ना कि मग लय त्रास का होय हो तसा होता माझं ऐकून घ्या एक शब्द बोला नको काही एक बोलायचं नाही आता फिक्या जेवण करू सांगतोय मी ऐकलंस काय सासरू पहिल्यांदा माझं ऐकलं अरे काय तुझं ऐकलं माका मूळ व्याधीचा त्रास तू माका हय आणून माझा गिराईक केलंस ना मग भोग आता आपल्या कर्माची फळ मेल्या मी फक्त तुका गिराईक केलं त्यांनी माझे सगळे अवयव निकामी करून टाकले माहिती नाही आता सासरवाडीचं कोंबडो आणि तुझी गावठी कवटा बंद केलंय ना तर बघ मारणार तुका तू फक्त ना माझी कोंबडी बंद करू शकत गावठी कवटा मी कशी काढते ती बघच तू जवान वाढला या बघीन वाढला या तुझी कृपा मेले ये पटकन भरवून देत नको स्वतःच्या हातात म्हणजे झाला खरं म्हणशात ना जावं बापून कोंबड्या काढलेला वाटप होता ना त्याचीच बटाट्याची चमचमी झुंझुणीत भाजी करणार होत तितक्यात हे येईल ओरड गो म्हणाले तिकट काय करू नको जावय बापून का मोडाचो लय त्रास ओ मोडाचो त्रास झालो शिरा पडलो लय वाईट माझ्या भावाकडे हा ओ मोडाचो त्रास माका सांगत होतो गो झाड्यात बसलय ना जीव जायसर कळ येता गो खायच्या काय हो काय बोलत जेवतच माते नाही असं नाही असं नाही विषय कसो हा एक विषय तुमका सांगायचो राहुल आमच्या क्रिसला ना गावठी अंडी खूप आवडत काय सांगता आता आणतोय 50 अंडी बांधा कोंबो किती पळालो माहिती किती देवाच्या निमित्तान माणसाक खाऊ व्हाय की ना हे पाहुण्याच्या निमित्तान देवाक घाली होते कसो रावा
अरे तू बघिलो तू बघ कुकुचकू करता. त्याला कुकुचकू करणार नाही तो. तुमची कशी जिरवलंय म्हणून हसता तो. मी काय म्हणते मामानू, हे बटाटे तुम्ही पिकवतास काय? हो कोकणात बटाटे पिकता, तो घाटार पिकता. पण ज्या जमिनीत पिकतात ना त्या जमिनीत वय साधारण किती असा तो? गो पाणी आण गो. कशी जिरवलंय तुझ्या सासऱ्याची? तो पण हसता. जिरवलंय तुमची.